बाबा नेहमीच मागे का असतात हे माहित नाही. आई 9 महिने ओझ वाहते, वडील 25 वर्ष ओझे वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही बाबा मागेच का आहेत हे माहित नाही. आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघेही प्रयत्न समान आहेत, तरीही बाबा मागे का पडतात हे माहित नाही. आई आपल्याला पाहिजे ते शिजवून, बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघेही प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शविले जाते. बाबा मागे का पडतात हे माहित नाही. जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण आई ग असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाटत नाही की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यान पिढ्या मुलांचे प्रेम मिळवताना आपण पाहतो की बाबा नेहमीच मागे पडतात हे माहीत नाही. कपाटामध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलाकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी कधीच नसते. जरी बाबा अजूनही मागे काय हे माहीत नाही. आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलाकडे एकच रिंग असते, कदाचित तीही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते आणि बाबा कधीच करत नाही. तरी अजूनही बाबा मागे का आहेत हे माहीतच नाही. आपण कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात, पण घरात जेव्हा जेव्हा ओळख मिळते तेव्हा तेव्हा बाबा नेहमीच मागे पडतात माहीतच नाही. आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडील स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही बाबा मागे पडतात काय माहितच नाही. आई वडील म्हातारे झाल्यानंतर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात बाबा निरोगी आहेत, बाबा मागे का पडतात हे माहितच नाही. वडील मागे मागच्या बाजूला आहेत, कारण ते कुटुंबाचा कणा आहे. त्यांच्यामुळे आपण सगळे उभे आहोत, म्हणून ते मागे आहेत. आई श्रेष्ठ आहे, पण म्हणून बाबा कनिष्ठ नाहीत. एक गोष्ट निर्विनाद सत्य आहे, कुठल्याही मोठेपणा न मिरवता बाबा आमचा भक्कम आधार आहे. लेकरू आईच्या उदरात 9 महिने असते, पण बाबाच्या डोक्यात कायम असते, तरी बाबा मागेच असते. सर्व बाबांना समर्पित.